सांसद संजय राउत आज वज्रमूर्त सभा की तैयारियों की समीक्षा करने नागपुर पहुंचे। इस दौरान उन्होंने एयरपोर्ट पर पत्रकारों से विविध विषयों पर संवाद साधते हुए कहा, नागपुर को बीजेपी का गढ़ कहा जाता है, हमने ऐसे कई गढ़ देखे हैं। सरकार और कुछ लोगों ने सभा को होने से रोकने के लिए बाधाएं भी निर्माण करने की कोशिश की है। इसका मतलब यह है कि इसी गढ़ में उन्हें सभा से डर भी लगने लगा है। इस दौरान संजय राउत बोले, महाविकास आघाड़ी की सभा नागपुर में है, ये बीजेपी का गढ़ है या नहीं ये रविवार को पता चलेगा। ऐसे कई गढ़ टूट जाएंगे, हम किसी का बुरा नहीं चाहते, यह सभा ना हो इसलिए सरकार द्वारा और स्थानीय राजनेताओं द्वारा कई परेशानियां निर्माण की गई है। पण लोकांनी ठरवलं असेल तरी मी कसे गड सांभाळणार, ही सभा होऊ नये म्हणून सरकारनं इकडल्या काही लोकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कायदेशीररित्या सर्व काही व्यवस्था करून सुद्धा जर तुम्ही त्रास देत असाल, याचा अर्थ तुम्ही ज्याला गड मानता त्या गडातच तुमच्या पोटात भीतीचा गोळा आलेला। माननीय उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत 16 तारखेला आपलं रविवार सभे साहेब आणि महाविकास आघाडी हे सगळे प्रमुख नेते येते। महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची वज्रमूठ घट्ट आहे। याआधी सुद्धा ज्या सभा झाल्या संभाजीनगरला पाहिला असेल, त्यानंतर मालेगाव आणि खेडला शिवसेनेच्या सभा झाल्या, आता नागपुरात महाविकास आघाडीची सभा होते आहे, त्यानंतर रायगडमध्ये महाडला सभा होईल, जळगावमध्ये पाचोऱ्यात सभा होते आहे, महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं पूर्णपणे, रान पेटवायचं ठरवलं। त्याच्यामुळे कोणी विरोध करणार असतील तो विरोध त्यांच्या पुरता, सभा होणार। हिंदू राष्ट्र नहीं है ऐसा किसने कहा है, बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर, इन सभी ने कहा है कि ये हिंदू राष्ट्र है। इसका मतलब यह नहीं है कि सिर्फ राजनीति के लिए इसका इस्तेमाल करे, हिंदुत्व के कई विचार और विषय भी है जिस पर चिंतन करने की जरूरत है। हिंदूंचा राष्ट्र नहीं, बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर या सगळ्यांनी सांगितलेला आहे, याचा अर्थ असा नाही की फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा। हिंदुत्वाचं अनेक विचार आणि विषय असे आहे, त्याच्यावर तुम्हाला चिंतन करावं लागेल आणि नागपुरातच करावं लागेल। पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों के जवाब देते हुए राउत बोले, राहुल गांधी इस देश के सभी मुख्य विपक्ष नेताओं की भेंट ले रहे हैं, इस भूमिका का हम स्वागत करते हैं। 2024 तक सभी विपक्ष पार्टियां एक हो, ये हमारी भी भूमिका है। माहिती नाही, पण राहुल गांधी हे या देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना भेटतात। काल माननीय शरद पवार साहेबांना भेटले, त्याच्या आधी नितीश कुमार, तेजस्वी यादव यांना भेटले, मी असं ऐकलं की ते ममता बॅनर्जी यांनाही भेटणार आहेत, आणि राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांचा या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो। या देशामध्ये 2024 पर्यंत संपूर्ण विरोधी पक्ष एका झेंड्याखाली किंवा एका छत्रीखाली एकवटला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। एकाच एक उमेदवार जर दिला आम्ही तर भारतीय जनता पक्ष 150 आकड़ाई पार करना नहीं, याची मला खात्री है। इसके साथ ही राउत बोले, सत्ताधारियों में हमारा डर है, मेरे डर से सत्ताधारी रात में सोते भी नहीं है। ये डर होना चाहिए ये डर है, ये भीति है आमची, आणि ही भीति आमची असायला पाहिजे, ये डर होना चाहिए। झोपत नाही थे, माझ्या भीतीने मला माहिती आहे। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।